5 फेब्रुवारी 2022 पुणे महापालिकेचा आवारात उद्धव ठाकरे सेनेच्या गुंडांनी माझा जो जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता त्या दोपर्यंत मागचे पोलीस आयुक्त होते, काही कारवाई होत नव्हती, म्हणून भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक समवेत आज आम्ही विस्तृत चर्चा केली पोलीस आयुक्तांशी। गेल्या काही आठवड्यात या तपासात बऱ्यापैकी प्रगती झाली आहे। आतापर्यंत उद्धव ठाकरे सेनेच्या 28 गुंडांचं आयडेंटिफिकेशन झालं आहे, आणखीन 7 आरोपी यांना पोलीस शोधत आहे। त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, CISF कमांडो यांचं पण ट्रीटमेंट तक्रार घेण्यात आली आहे, आणि त्या पद्धतीने आता कडक कारवाई करण्याची सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे यांचा या 35 गुंडांवर, किरीट तुम्हयावर जीव घेण्याचा प्रयत्न, त्यावर कारवाई होणार। सर, या सगळ्या गोष्टीला खरं तर उशीर झाला असं वाटतं का? अनेक दिवस झाले या प्रकरणाला, मात्र पोलिसांचं खरं तर हे अपयश आहे। खरं म्हणजे तो अमिताभ गुप्ता जो कमिशनर होता आहे, तर शरद पवार यांच्या घरचे कमिशनर होते, त्यांनी तर राकेश वाधवानला पळवलं होतं, आणि त्यांचा निगराणीमध्ये माझा जीव घेण्याचा प्रयत्न हल्ला झाला होता हे सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतर त्याने विशेष जबाबदारी दिली, एकेकाला ओळखण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 35 लोकांची झाली आहेत, म्हणजे आयडेंटिफिकेशन, 28, 29, आणि कडक कारवाईची आता सुरुवात होईल। सर, जसं तुमच्यावर हा सगळा हल्ला झाला होता, सामान्य पुणेकरांवर देखील कोयता गँग जी पुण्यात अस्तित्वात आहे, गँग असं जरी म्हणलं नाही तरी अनेक ठिकाणी कोयते घेऊन तरुण खरं तर दहशत माजवतात, मात्र पोलिसांकडनं अद्याप ठोस कारवाई जी आहे ती करण्यात आली नाही। गृहमंत्र्यांनी जरी या सगळ्या गँगला ठोकून मारून, या दोन्ही विषयात, एक तर कोविड विषयात, मी आज आणखीन दुसरा एक विषय बोललो की ज्या कारणाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला होता ते संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर, तो कोविड सेंटर शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर, या संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला मिळालं होतं, आणि त्याच्यामुळे पुण्यातल्या अनेक कोविड रुग्णांचं मृत्यू झालं होतं, एक पत्रकाराचं पण मृत्यू झालं होतं। आणि म्हणून माझा आग्रह पुणे महापालिका आणि PMRDAनी पण पोलीसमध्ये वेगळी FIR फाईल केली पाहिजे। मी 2 दिवसापूर्वी या दोन्ही अधिकाऱ्यांशी बोललो आहे, पुणे महापालिका आयुक्तांशी आणि PMRDAचा जो CEO होती, त्यांनी जर तक्रार नाही नोंदवली तर मी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवणार। कोयता गँग संबंधात पुण्यातले भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील, अध्यक्ष जगदीश मुळीक या सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसची विस्तृत चर्चा केली आहेत, त्या संबंधात विशेष कृती योजना ते तयार करीत आहेत। मला विश्वास आहे की पुणे पोलीस गरज पडली तर त्यांच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस पण उभी राहणार। सर, तुम्ही अमिताभ गुप्ता यांच्या आरोप करताय की ते शरद पवार यांची घरची होती, राष्ट्रवादीची घरची होती, एकूण 2 वर्ष ते या पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून होते, तेव्हा कोणतंही आरोग्य काहीच करण्यात आलं नाही, आज त्यांची बदली झाल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप करण्यात येते। तुमच्याच चॅनलने मी केलेले त्यावेळी पण विधान दिलेले आहेत, राकेश वाधवानला त्यांनी पळवले जगाला माहिती आहे, त्यांनी सही करून सर्टिफिकेट दिला होता, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात आहेत की त्यावेळी ज्याच्या नावाने अरेस्ट वॉरंट होतं ते शरद पवारांच्या आग्रहामुळे अमिताभ गुप्तांनी स्वतः ते मेरे परिवार के लोक म्हणून सर्टिफाय केलं होतं, म्हणून मला त्या वादात द्यायचं नाही। त्यांनी हे त्याला माहित होता किरीट सोम्यावर हल्ला होणार आहे, एवढा मोठा दगड तरी त्यांनी काय फालतू सेक्शन लावले होते की घर बसल्या त्यांना जामीन मिळाली का? त्यांनी या 35 लोकांना अटक नाही केली, आता हे पोलीस कमिशनर येऊन 35 लोकांचं नाम आयडेंटिफिकेशन झालं, पण पण मला त्या विषयाला बगल द्यायची नाही, जाऊ द्या गेले ते गुप्ता। आता मला जनतेचे प्रश्न बघायचे आहेत, त्यांचं काय करायचं।
सर सर तुम्ही म्हणताय की जनतेचे प्रश्न म्हणताय, तर सध्या महागाईने फार हैराण झाली आहे जनता. तुम्ही महागाईवर कधी बोलताना दिसत नाही, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप पुढे काढतायत. ही चांगली गोष्ट आहे, पण पेट्रोल महाग होत चाललंय, गॅस महाग होत चाललंय, त्यावर तुम्ही कधीच बोललो नाही तुम्ही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये. महागाई से एक कारण है भ्रष्टाचार. सत्ताधारी पक्षाचे नेते राजकीय नेत्याने अधिकारी जे लूटतात तो पैसा इथूनच येतो ना. दुसरी गोष्ट, जे पेट्रोलियम पदार्थाचे भाव जे वाढले ते नरेंद्र मोदींनी जी स्ट्रॅटेजी केली होती युक्रेन संबंधात, त्यांनी रशियाशी समझौता केला म्हणून जगभरातले पेट्रोल डिझेलचे भाव शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये 250 रुपये, पण आपण कंट्रोल करू शकलो. महागाई संबंधात सरकार चिंतित आहे, पावलं उचलत आहे. भाजपची सत्ता तुम्ही म्हणले ना, सावनार गोरोदाची ईडी चौकशी आपण मागणी करत होता, आता ते शिंदे गटात गेले, आपण मागणी करताना दिसत नाही. बरेच आमदार आहेत शिंदे गटात गेले, ज्यांची चौकशी होत होती, ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ते न्यायालयीन ऍक्शन कोणीही थांबवलेली नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पॉलिटिशियनी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. कुठलीही तक्रार किंवा कोणताही केस कुणाचाही बदलता मागे घेण्यात आलेला नाही. नवनीत राणा आज बोलले की त्यांना हनुमान चालीसा वर्षापूर्वी पठन करू दिलं नाही, त्यानंतर शिवसेना धनुष्य गेलं, बाण गेला, आता तरी उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणावी म्हणजे परत सगळं मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मला थोडं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलंय, उद्धव ठाकरेंना उत्तर देऊन नाही. या कोविड घोटाळ्या संदर्भात काय कुणाच्या विरोधात तुम्ही तक्रार दाखल करणार आहे आणि अधिकारी कोण असणार आहे? हे तुम्ही दिलेलं आहे दादा सुजित, तुम्ही बोलले ना आता की जर अधिकाऱ्यांनी केले नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार. दादा सुजित पाटकर कंपनीवर, सुजित पाटकरवर FIR झाली, 2 पार्टनर जेलमध्ये गेले, कारवाई सुरू झालेली आहे. पुण्यातलं जे शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर, या संबंधात या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलं गेलं, आणि त्यानंतर त्यावेळीचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवारची जबाबदारी होती फौजदारी कारवाई करण्याची, पण आता ते गेले. म्हणून मी पुणे महापालिका आयुक्त आणि PMRDA CEO 4 दिवसापूर्वी हात जोडून प्रार्थना केली आहेत की आता ते गेले आहेत, वाचवणारे गेले आहेत. तुम्ही यांच्या विरोधात जसं मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, दोघांची अटक झाली, तर पुण्याच्या महापालिका PMRDA तक्रार दिली पाहिजे. विकासाचा ध्यास म्हणजे